मी तांदूळ घेणार आहे. आपल्या घरी जो तांदूळ अवेलेबल आहे त्याचा. मी आज रेशनच्या तांदळाचा करणार आहे. तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घेते. असं हे तांदळाचं एक वाटीला दोन वाटी, कुणाच्या तांदूळला सव्वा दोन वाटी लागत आहे. पण हा बुत्ती करण्यासाठी एक वाटीला तीन वाटी तरी कमीत कमी पाणी घालायचं, कारण भात असा राड व्हायला पाहिजे. साडेतीन वाटी असते. मीठ एक एक जण नंतर घालतात, पण शक्यतो मीठ आत्ताच घालायचं. डायरेक्ट मीठ पोटात जाण्यापेक्षा शिजून गेलेलं चांगलं आरोग्याच्या दृष्टीनं. म्हणून एक वाटीला साडेतीन वाटी पाणी घातलंय मी. जवळजवळ कंट्रोलचं तांदूळ आहे, तर जास्त पाणी घातलं. त्या राहण्यासाठी आपल्याकडे लिंबूच्या काय साले असतात की नाही, त्या राहण्यासाठी खालच्या बाजू पांढरे शुभ्र राहते. आता चार ते पाच शिटा करायचं राहिला पाहिजे. आपल्याला बुट्टी करण्यासाठी भात राहणं लागतं. आता ह्याच्यात मीठ घातलं म्हणजे परत मिठाची गरज भासत नाही. चार पाच शिटा देऊन कुकर गार होते, तोपर्यंत मी बाकी तयार करते. होईपर्यंत मी आंबील करून घेणार. आता कडक उन्हाळा चालला, त्यामुळे पोटाला गार जेवढं जाईल चांगलं आरोग्याला तेवढं चांगलं. आता मी पाणी तापायला ठेवलं आहे. मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मीठ साईडला ठेवते. अगोदर एक दोन चमचे दही आणि नाचणीचं पीठ मिळून मिसळून ठेवलं आहे. आता पाण्याला उकळी आली की ह्याच्यात घालणार, आणि गार झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट करून घालणार. सध्या कडक उन्हाळा आहे, त्यामुळे आपल्याला शरीराला पोटाला गारवा होईल असे पदार्थ खाणं गरजेचं आहे. म्हणून आजचा माझा बेक आंबील आणि दह्याची पुत्ती. आता हा भात मी गार करायला एका प्लेटमध्ये ठेवला होता. भात चांगला गार झाला आहे. आता दूध दही घेतलं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं आणि लगेच टेस्ट येते, सपक नको. दूध आणि एक लाल मिरची, एक हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि उडदाचे डाळ. तेलात थोडेसे हरभऱ्याचे डाळ, थोडेसे उडदाचे डाळ, मोहरी, मोहरी जास्ती जिरे कमी आणि एक लाल मिरची बनवायचं. त्याला गार होऊ द्यायचं. ते गार होत आहे. भातात ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. ऑलरेडी भातात मीठ घातलेलं आहे. आता आलं थोडंसं खिसून घ्यायचं. चेचण्यापेक्षा खिसलेलं चांगलं. मिरची आमच्या घरी कमी लागते म्हणून मी ठीक आहे अर्धीच घेतली आहे. हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर. सुरुवात हे असं भात असा अगदी मऊ राहणार नाही पाहिजे. कंट्रोलचा तंत्र असं तर होतं काय प्रॉब्लेम आहे. थोडं दही घालायचं, दूध घात, दही घातल्याचं पाणी, दूध घालायचं, पाणी घालायचं. सगळं साधन मला वाटते. असं थोडस कालवून घ्यायचं. अगदी असं मऊ झालेलंच असते. आपण अगदी थोडस कालवून घ्यायचं. आता ही फोडणी गार झाली. फोडणी कधी पण तेलातच टाकायची, तुपात टाकायची, कारण तूप आणि दहीचं कॉम्बिनेशन करायचं. त्यामुळे आपण जर दही भात दह्याची बुद्धी करत असतो तर फोडणी ही हेच करायला पाहिजे, तेलाचीच असली पाहिजे. दही भात केला. आता मग अशी आंबील केली. आंबीलमध्ये पण बाहेर कडक उन्हाळा आहे, त्यामुळे गार पदार्थ खाणं गरजेचं आहे. आरोग्य हे होत नाही, बाबत नाही. लसूण
ताक दही आपल्याला काय आवडत नाही ते आम्ही शक्यतो ताक आज दुपारचं माझं भोजन उन्हाळ्यासाठी दह्याची बुत्ती आणि आंबे.